विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 3 धार्मिक समन्वय हा पाठ अभ्यासणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे असे आपण नेहमी म्हणतो. मग ही विविधता कशामध्ये आहे? तर भाषा आणि धर्म याच्यामध्ये ही विविधता आपल्याला दिसून येते. पहा, भारतामध्ये खूप भाषा बोलणारे लोक राहतात, जसं की मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, तसेच वेगवेगळ्या धर्माचे सुद्धा लोक आपल्या भारतामध्ये राहतात, जसं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, जैन, बौद्ध इत्यादी धर्माचे लोकसुद्धा आपल्या भारतामध्ये राहत असतात. मग या भाषा आणि धर्म या विविधतेची आणि या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. म्हणजेच आपल्या भारतीय संविधानाने अशा कोणत्याही एका विशिष्ट धर्माला महत्त्व दिलेलं नाही. सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांना सारखेच महत्त्व दिलेले आहे. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. आणि पहा, मध्ययुगीन भारतीय समाज जीवनामध्ये सुद्धा सर्व धर्म समभाव या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झालेले आहेत. म्हणजे सर्व धर्म समान आहेत. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंत यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मग हे प्रयत्न कोणी केले? भक्ती चळवळीने, शीख धर्माने आणि सुफी पंताने. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. आणि मग भारताचे जे काही वेगवेगळे प्रदेश आहेत, त्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ह्या विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. मग भक्ती चळवळ असो, तर त्या भक्ती चळवळीमध्ये सांगितले की ईश्वर भक्ती करा, तुम्हाला समाधान मिळेल. आणि त्यामध्ये त्यांनी धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला, म्हणजे सर्वांना समान महत्त्व दिले. याबाबत संबंधीची जी माहिती आहे ती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. म्हणजे पहा, जे भारतीय जीवन होतं किंवा समाज जीवन होतं, जे भारतीय लोक होते, ते पूर्वीच्या काळी कर्मकांड म्हणजे अंधश्रद्धामध्ये देवाला बळी देणे, अंधश्रद्धा पाळणे, हे झालं कर्मकांड. आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. आणि मध्ययुगात काय झालं? मग कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही मार्ग मागे पडले आणि भक्ती मार्गाला महत्त्व आले. या मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. आणि पहा, भक्ती मार्गामध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, किंवा कोणी अधिकार गाजवत नसे, किंवा कोणालाही लहान किंवा कमीपणा जास्तपणा दिला जात नसे, किंवा कोणाला कमी लेखलं जात नसे आणि कोणाला जास्त महत्त्वसुद्धा दिलं जात नसे, त्यामुळे या भक्तिमार्गामुळे धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंतांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. पहा, भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये म्हणजे एका भारताचे वेगवेगळे राज्य आहेत, त्या ठिकाणच्या परिस्थितीला अनुसरून भक्तिपंतांचे वेगवेगळे आविष्कार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. आणि पहा, संस्कृत भाषा ही मोजक्यात लोकांना अवगत होती, म्हणून त्यांनी काय केलं, जे काही सर्वसामान्याची भाषा असेल, मातृभाषा असेल, त्या भाषेचा त्यांनी अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला. मग त्यामुळं काय झालं, जी प्रादेशिक भाषा आहे तिचा विकास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, भक्ती चळवळ, भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. पहा, आता भक्ती चळवळीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला? दक्षिण भारतात. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. पहा, दक्षिण भारतामध्ये नायनार आणि अळवार या दोन भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णूभक्त. पहा, नायनार हे शिवभक्त म्हणजे नायनार हे महादेवाची भक्ती करत होते, तर अळवार हे विष्णूची भक्ती करत होते. शिव म्हणजे महादेव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. पहा, शिव विष्णू आणि महादेव एकच आहेत, ते दोन नाहीत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्न झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. आणि पहा, मग काय झालं, अर्धा भाग विष्णूचा
अर्धा भाग महादेवाचा दाखवून हरिहर याच्या स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते आणि या भक्ती चळवळीमध्ये समाजातील जे सर्व समाजातील जे सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी झाले होते. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. म्हणजे आपण ईश्वरावर प्रेम केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, सर्व प्राण्यांपैकी आपण सर्व माणसांसोबत माणुसकीने वागितले पाहिजे, सर्व प्राण्यांना भूतदया म्हणजे आपण दया केली पाहिजे आणि इतरांवर प्रेम केलं पाहिजे इत्यादी मूल्यांची शिकवण भक्ती मार्गाने दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. पहा, दक्षिण भारतात रामानुज आणि जे इतर आचार्य होते त्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. पहा, त्यांनी काय सांगितले की ईश्वर हा सर्वांसाठी आहे आणि ईश्वर कोणामध्ये भेदभाव करत नाही. उत्तर भारतातील रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला आणि उत्तर भारतामध्येही रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला होता. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले आणि उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी काय केलं, भक्तीचं महत्त्व सांगितलं. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत आणि संत कबीर हे भक्ती चळवळीमधील एक विख्यात म्हणजे प्रसिद्ध संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही. पहा, त्यांची काय, त्यांनी तीर्थक्षेत्र जे काय तीर्थक्षेत्र असतील, व्रते असतील आणि मूर्तीपूजा यांनी त्यांना महत्त्व दिलं नाही. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. मग त्यांनी सांगितले बघा, सत्य हेच ईश्वर आहे, सर्व मानव एक आहेत अशी त्यांनी शिकवण दिली. आणि त्यांनी काय सांगितलं, सत्य हेच ईश्वर आहे आणि सर्व मानव हे एकच आहेत. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत आणि त्यांनी जातीजातीमध्ये कधी भेदभाव केला नाही किंवा त्यांनी भेद मानला नाही. पंथामध्ये भेद मानले नाही आणि धर्मामध्ये सुद्धा त्यांनी भेद मानले नाहीत. त्यांचं असं म्हणणं होतं की सर्व मानव हे एकच आहेत. त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते आणि त्यांना काय करायचे होते, हिंदू आणि मुस्लिम यामध्ये ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले आणि त्यांनी काय केलं, जे लोक कट्टरवादी होते म्हणजे हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये त्या लोकांना त्यांनी कडक शब्दामध्ये फटकारले होते. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. आणि पहा, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाली आणि चैतन्य महाप्रभू यांनी उपदेश केल्यामुळे सर्व जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून लोक भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि मग चैतन्य महाप्रभूच्या प्रभावानेच शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले आणि गुजरातमध्ये बा संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत म्हणजे ते वैष्णव विष्णूचा भक्ती विष्णूची भक्ती करत होते. ते निस्सीम कृष्ण भक्त होते आणि ते कृष्णाची भक्ती करत होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. तर पहा, त्यांनी समतेचा संदेश दिला म्हणजे आपण सर्वजण सारखेच आहोत, आपण सर्वजण एकच आहोत आणि त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी असे म्हणतात. कोणाला म्हणतात, संत नरसिंह मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज भक्ती चळवळ अभ्यासली. उर्वरित भाग आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.